At midnight on November 8th, rupees 14 lakh crores or 86% of value of Indian currency in circulation became defunct after government's demonetization announcement. 800 million people or 65% of India's population depends on rural economy, which is driven largely by cash. Farmers buy seeds, fertilizers and farm equipment in cash, pay their workers in cash, and traders and commission agents pay farmers in cash. IndiaSpend visited Nashik district, India's leading onion producer, to find out Notebandi's impact. पैसे असून आम्हाला पैसे खर्च करता येत नाही. आता उदाहरणार्थ माझं घरचं काम चालू आहे, मी 12 लाख रुपये लोन काढलेले, माझ्या अकाउंटला पैसे पडलेले, पण मला पैसे काढता येत नाही. सिमेंटवाल्याला देता येत नाही, सिमेंटवाला म्हणतो मला कॅश आणा, स्टीलवाला म्हणतो कॅश आणा. व्यापारी बँकेत पैसे टाकू नाही राहिले, बँकेवाले पैसे देऊ नाही राहिले, या सरकारनं सगळं उलटं चालवलं. व्यापारी निश्चय म्हणते का तुम्हाला चेक देतो, निश्चित चेक की निश्चित कागद धरून काय करायचं आम्ही. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय. 2000 नवीन नोट जरी चलनात आली आहे तरी पण ती सुट्टे भेटत नाही, कुठे जा त्याच्यामुळं अडचणी होत आहे. माल विकलेला शेतीचा आहे ना, तो व्यापाऱ्याला दिल्यानंतर तो चेक देतो, चेक दिल्यानंतर तो 15 दिवस आम्हाला पैसे मिळतात, 15 दिवस लागतात पैसे मिळायला. त्याच्यामुळे मजुरांना पैसे द्याते, तिने ना आम्हाला लवकर भेटते. आवक जास्त झाली, अजून तर आवक होणार आहे, तर याचा जर परिणाम कदाचित बाजार कमी होऊ शकते अजून बी, तर त्याचा थोडासा सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे आजच. घरी घरून तसं 200 रुपये यायचे, तेवढं डिझेल टाकायचं, उपाशी पोटीच घरी जायचं. घरी तेल, मीठ, साखर काहीच नेता येत नाही, किराणा नेता येत नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, एकदम जबरदस्त हाल. शेतकऱ्याला आज खर्चायलाच पैसे नाही, डिझेलचा प्रॉब्लेम येतो, व्यापारी त्याच्या आड लपतो आणि तो ती फार मोठी अडचणी. आज खर्चायलाच पैसे नाही, काय समस्या येते. भांडी जास्ती महाग नाही जात, 50 रुपये जाते, त्याच्यानं आमचं पोट नाही धक. 50 रुपये आम्ही एवढा परिवार म्हणल्यावर आठ घरामध्ये 8 लोक असल्या त्याच्यात नाही होत आम्हाला. खूप चांगलं केलं मोदीला, हेच चांगलं वाटत राहिलं का, लोक एवढा त्रास सहन करू सुद्धा म्हणते चांगले, पण चांगलं नाही, लोक काम चांगलं म्हणून राहिले. दोन नंबर आले, खूप चांगलं केलं शेतकऱ्या, शेतकरी असे म्हणून राहिले, दोन नंबर आले चांगले. पण सर्वसामान्य माणसाला हे खूप कठीण झालं. आज लोकांचे म्हणजे एखादा आजारी पडलं तात्काळ जाऊ नाशिक नाही, पैसे नाही त्याच्याकडे. आतापर्यंत लोक फक्त दम धरून एका मोदी सरकारनं चांगलं केलं, पण आता इथून पुढे 10 दिवसानंतर जर 10 दिवस फक्त लोक दम धरून चांगलं होणार आहे, या गोष्टीनं जर चांगलं होत नसलं तर सरकारचा एकदम, सरकारला एकदम सगळे लोक दोषी ठरवणार आहे.